दर्शनाचा उदो उदो करूया उदो 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 अंबाबाईचा करूया उदो 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 अंबाबाईचा सर्व जगतेची आई माता अंबाबाई हाकेला उभी राही सर काही तिच्या ठाई सत्य डोळ्याने पाही दंड दुष्ट अश्विनी प्रथम दिनी बसते सिंहासनी होतो जय घोष माऊलीचा उदो उदो करूया उदो 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 अंबाबाईचा करूया उदो 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 अंबाबाईचा शंकरा परी भेटूया त्यांना चला पाहू ईश्वरी लीला भरे दरबार भाविकांचा उदो उदो करूया उदो 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 अंबाबाईचा करूया उदो 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 अंबाबाईचा डोंगर माथ्यावर ज्योतिबा पंथ प्राण निळे वाले वो वाल अरे
श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय पाया बिनवितो तुम्हाला
भेटाळी बोला मुखे नाम विठ्ठलाचे लागुनी या पाया पाशी चारी मुक्ति तुका म्हणे नामा पाशी चारी मुक्ति ऐसे बहु ग्रंथी बोलिएले ऐसे पाया विनवितो तुम्हाला लागुनिया पाया विनवितो तुम्हाला करटाळी बोला मुखे नाम विठ्ठलाचे लागुनिया पाया विनवितो तुम्हाला सर्व भूतानां मैत्रकरुण एव च निर्मो निरहंकार सम दुःख सुख क्षेम श्रीमद् भगवत गीतेच्या या श्लोकावर आणि संत श्रेष्ठ ज्ञानोबा माऊलीनं आपल्या केवळ दिव्य प्रतिभेनं नव्हे तर समर्थ सद्गुरु स्वामी निवृत्तीनाथांच्या कृपेनं जो वाग्विलासाचा विस्तार केला त्याचं चिंतन आजच्या या नैमित्तिक प्रवचन सेवेच्या निमित्तानं आपण करणार आहोत. चंदगड तालुक्यात फिरताना लाल मातीबरोबर हिरव्या मानाची माणसं भेटतात आणि श्रद्धायुक्त अंतःकरण जे आहे ही श्रद्धायुक्त अंतःकरण गेल्या 24 वर्षात मी अनुभवली म्हणून डॉक्टर विश्वनाथ पाटील महाराजांचं मी याच्यासाठी अभिनंदन केलं की वर्षातनं आम्ही एका प्रवचनाला येतो परंतु परमार्थाचे संस्कार हे वर्षातनं एका प्रवचनात जर झाले असते तर महाराष्ट्रामध्ये आज अनिती दंभ दुराचार पापाचार भ्रष्टाचार वामाचार यांचे जे मणे पिकलेले आहेत ते पिकलेच नसते. याच्यासाठी अगदी लहान बालकापासून लागलेले नेत्र पहिलतील असं म्हणणाऱ्या वृद्धांच्या पर्यंत संस्कार हे जाणीवपूर्वक करावे लागतात आणि पारमार्थिक संस्कार तर हे जाणीवपूर्वकच करावे लागतात.